चांगला स्वतः क्रिकेटर आहे आणि आमच्या समालोचक पॅनलमध्ये आहे कपिल पाटील हा सुद्धा आहे गुन्हेलेखितच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहणार आहोत तर चव आपण कॉमेंट बॉक्समध्ये मा तिथे मात्र सज्ज आहेत मॅजिकल ऑफ मराठी वयचं डॉक्टर गौली सर धन्यवाद सुनील पवार पॉवरफुल कॉमेंटेटर तर पहिला सामना हायस्कोरिंग सामना झाला होता आणि हायस्कोरिंग सामन्यामध्ये सुद्धा सचिन भोईर याच्या फलंदाजीच्या बळावर चॅलेंज स्पोर्ट्स संघाने सुरेश एंडबाजेस पाहिजे संघाला पराभूत केलं होतं आणि हेच फार महत्त्वाचं असतं एक समोर मोठं लक्ष होतं लक्षाचा सुरुवात ही चांगली झाली होती आणि खास करून सचिन भोईर जास्त वेळ खेळपटीवर राहिला आणि अगदी विजय साकार झाला होता क्षेत्रक्षण लावलं जात आहे राजू आणि संघाचा कर्णधार असला मी जोडी आणि वेळेवर संदर्भात सहकार्य करायचे समय के बारे मी कॉपरेट करणार आहे दोन टीम के कॅप्टन दोन्ही संघ कर्णधार सलामी जेवढी खेळपट्टीवर कारण राजू एक पेन छिटार फटकेबाज फलंदाज म्हणजे जी ख्याती आहे आणि संघाचा कर्णधार आहे असा र याच्याकडे एक क्षमता आहे असाच खास करून क्लास क्रिकेट खेळतो आहे आता हे चांगलं ओपिनियन यांनी दिलं होतं या स्पर्धेसाठी पहिलं षटक घेऊन होते गोलंदाज कल्पेश हलक्या जर फक्त ड्राईव्ह केलेलं आहे सिली मिडॉपला कुठल्याही प्रकारची धाव नाही आहे ठाकूरपाडा स्पोर्ट्स विरुद्ध हमजा स्पोर्ट्स दोन संघामधील सामना सिटी फुलमधला कल्पेश ठाकरे गोलंदाजी करण्यासाठी पहिलं षटक हाताळण्यासाठी मार्गस्थ होतोय घेण्यासाठी सज्ज होईल राजू हा चणू पुन्हा एकदा लिव्हिंग आहे चिडू जाते शॉर्ट थर्ड मला वाटतं संघाचा कर्णधार अल्पेश त्या ठिकाणी आहे शॉर्ट मध्ये जागा बदलली जाते ॲडव्होकेट अल्पेश कल्पेश राईट आर्म हा चेडू मात्र खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही कारण उजव्याच्या खूपच बाहेर आहे आणि पंच फारूक बाडी यांचा इशारा येतो व्हाईट बॉल पंच फारूक बाडी आणि पंच शाहिद मोमीन स्क्वेअर लेक्चे पंच दोघांचा आपण विचार केला दोघेही अतिशय उत्कृष्ट क्रिकेटर फारूक बाडी यांचा तर जवाब नाही म्हणता येईल याला मात्र फॉलोत्रो मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न मात्र यश आलेला नाही त्यावर अस एक धाव पूर्ण करतोय दाखवतो फटका खेळलेला होता चांगला प्रयत्न कल्पेश याचा नावसंख्या झालेली दोन तीन धावा झालेल्या आहेत पहिलं षटक हे मार्ग असते अतिशय चांगली गोलंदाजी पहिल्याच षटकामध्ये बघायला मिळते कल्पेश द्वारा पॉवर पेचं षटक आहे कल्पेश याला पुन्हा बॅट आणि बॉलचा चांगला संपर्क होत नाही चेडू शॉर्ट मॅन जातोय आणि त्यावर राजू या संधी मिळते फक्त स्ट्राईक रोटेट करण्याची धावसंख्या संख्या होती चार बिन भा चार हमजा स्पोर्ट्स विरुद्ध ठाकूरपाडा स्पोर्ट्स दोन संघामधील सामना आपण सिटी पूलचा सामना आपण पाहतोय हा चेडू मात्र पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केला जात नाहीये कारण स्वेर चेंडू आहे दिशा चेंडू आहे आणि पंच इशारा करतायत व्हाईट बॉल एक अवांतर धाव मिळते धावसंख्या वाढते धावसंख्या ते पाच मॅगी स्पोर्ट्स व बालाजी स्पोर्ट्स दोन्ही संघ करणार यानंतर टॉससाठी तयार राहायचं आहे याला पुन्हा एकदा फक्त हलक्यात आणि स्लाईस करण्याचा प्रयत्न पुन्हा चेंडू बॅटचा चांगला संपर्क होत नाही शॉर्ट थर्ड मॅनला जातोय फक्त एकच धाव मिळते अतिशय चांगली गोलंदाजी असतू टप्प्यावर गोलंदाजी बघायला मिळते कल्पेशच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारची संधी देत नाही मोठा पटका खेळण्याची त्याचं कारण लाईन लेंथ टप्पासुद्धा वेगसुद्धा चांगल्या प्रकारे बघायला मिळतो आहे याला पुन्हा एकदा डिफेन्सिव्हरीत्या खेळलेला आहे डिफेन्स केलेला आहे बचाव केलेला आहे ओवर थ्रू झाला मात्र बॅकअप केलं त्याने आणि फक्त एकच धाव मिळते आणि एका धावानं धावसंख्या वाढते धावसंख्या होते सहा यानंतर जो होणारा सामना आहे मॅगी स्पोर्ट्स मांगीलाल पालीवाल फॅम टीम मागी मॅगी स्पोर्ट्स त्याचबरोबर आमच्या या स्पर्धेचे सर्वे सर्व सन्माननीय ज्ञान चोरगीसाहेब यांचा संघ बालाजी स्पोर्ट्स दोन्ही संघ कर्णधाराने टॉससाठी तयार राहायचा आहे ठाकूरपाडा स्पोर्ट्स संघाला बाहुबली क्रिकेटर खारबाव मोनिश तरे आणि सागर था था था। सागर तरे यांनी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत मोनिश तरे आपलं मी हार्दिक स्वागत करते सागर आपलंही मी खूप खूप स्वागत करतोय खास करून ठाकूरपाडा संघासाठी त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत तर पहिल्या षटकामध्ये अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी बघायला मिळते की फायती गोलंदाजी खास करून कुठलाही फलंदाज बाद करण्यात यश आलेलं नाही मात्र किफायती ती गोलंदाजी बघायला मिळाली होती आणि आता मात्र दुसरं षटक घेऊन येतोय हायवे एंड करणं ऋषभ येतोय याला मात्र चेंडू हवेत आहे आणि सहज सोपा सुंदर झेल पहिल्या चेंडूवर यश मिळत आहे पहिल्या चेंडूवर जेव्हा यश मिळत तेव्हा संघाचं मनोधैर्य जे असतं ते जबरदस्त वाढत असतं गोलंदाजाचा उत्साह वाढत असतो राजू यांची खेळ संपुष्टात आलेले राजू याने बाद होण्यापूर्वी संघासाठी तीन धावांचं योगदान दिलं होतं एक चांगली फलंदाजी खूप अपेक्षा होती राजूकडनं कारण राजू असा एक फलंदाज त्याच्याकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता होती आणि हमदास फोडकांना खूप अपेक्षा होती मात्र अपेक्षा पूर्ण करू शकलेली नाही आणि आता मात्र खेळण्यासाठी आलेलं आहे अखिल नक्कीच राजू याच्याकडून भरपूर अपेक्षा होती मात्र राजू एक बाजू राखू शकला नाही आणि बाद होऊन पॅलूमध्ये परतलेला आहे ऋषी भेटतोय गुलंदाजी करण्यासाठी हा चेंडू मात्र पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता पुन्हा निधावच्या रुपाणीच्या चेडूची समाप्ती अखिलकडे सुद्धा क्षमता आहे सुभाष धुमाळ अखिल असा एक फलंदाज मोठे पटके खेळू शकतो कित्येक वर्षापासून मी अखिलला खेळताना पाहतोय एफसीसी मधून खेळताना सुद्धा कित्येक वेळा चांगली कामगिरी केली होती राजू अखिल ऋषभ राईट आम याला आडव्या पटने केलेला आहे स्लीपचा फटका वाटे कॅच कॅच अब टुराट म्हणता येईल अप्रतिम झेल अप्रतिम झेल आपण पत्र कल्पेश ठाकरे यांच्या माध्यमातून मॅन फ्रॉम ठाकूर क्षणभर अखिल सुद्धा अचंबित राहिलेला आहे जागेवर उभा राहिलेला आहे बघितलेला झेल घेतलाच कसं अचंबित राहिलेलं बऱ्याच वेळा असं होतं नक्कीच हे आपण पाहू शकता अगदी सुपर मॅन बनला होता सीमारेच्या लगत हे पुन्हा एकदा रिप्ले मध्ये आपण पाहूया लॅप स्वीचा फटका खेळला होता जागेवर स्वीचा फटका ताकदवर फटका खेळला होता फटका चांगला होता मात्र झेल घेतलेला आहे एक जबरदस्त झेल घेतलेला आहे त्यापेक्षा उत्कृष्ट झेल पाहू आपण डीप अगदी हवेत नक्कीच अतिशय उत्कृष्ट झेलला आणि फलंदाज फेलला ला खर तर आश्चर्याचा धक्का लागलेला आहे जोर का धक्का जोरशा लागा सुभाष तुम्हाला मी सुपरमॅन म्हणणार नाही स्पायडरमॅन म्हणता येईल अशा प्रकारे झेल घेतलेला आहे नक्कीच सर पूर्णपणे सहमत आहे आपल्या मताशी ज्याप्रमाणे झेल पकडलाय जंप करून ना क्षेत्रक्षका कल्पेशने ऋषभ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवाल हायवे एन कडून यावर माझं ड्राईव्ह केलेला आहे डीप कवर सी सीमारेशेच्या जा पलीकडे जातोय चेंडू चार धावांसाठी चौकार क्लास फटका बघायला मिळतोय पॉईंट आणि शॉर्ट एक्स्ट्रा कवरच्या मधून फटका क्लास फटका बघायला मिळाला होता क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा फटका क्लासिकल संगीत ऐकायला सुद्धा खूप बरं वाटतंय आणि क्लास फटका बघायला सुद्धा खूप बरं वाटतंय क्लास फटका बघायला मिळाला होता देशाच्या बॅटमधून चौकाराने धावसंख्या वाढते एवढा स्लॉक्सचा फटका चेंडू डीप मिड विकेट सी पलीकडे षटकार रिप्ले मध्ये कशा फटका खेळलेला आहे स्लॉक शिवचा फटका खेळला होता आणि चेंडू आउट ऑफ द पार्क डीप मिडविकेट सीमा पार आर पार षटकार धावसंख्या सेव्हनटीन मुसंडी मारते अप्रतिम फुलंदाजी आपण मात्र धावसंख्येला आकार देताना आपण पाहतोय फलंदाज निकलेश दोन चेंडूंचा आतापर्यंत सामना केलेला आहे आणि दोन चेंडू मध्ये तब्बलला दहा धाव कुठून काढलेले आहेत याला म्हणतात चौथ्या फटक्या पहिला फटका जो खेळला होता डीप कवरला आणि हा फटका डीप मिडविकेटला ज्या ठिकाणी चेंडू त्या ठिकाणी चेंडूचा समाचार नाव संख्या होते सतरा दोन भाग सतरा सेवनटीन ऋषभा पुढचा फटका खेळलेला चेंडू हवेत सॉफ्ट डिसमिसल सहज सोपा सुंदर झेल लय 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 साथीला रिप्लेमध्ये आपण थोडासा उज्ज्वस्टच्या बाहेरचा चेंडू जागा बघून खेळण्याचा प्रयत्न मात्र शॉर्ट पॉईंटला क्लिअर करता आलेला नाही आणि एक सोपा झेल घेतला जातोय सॉफ्ट डिस्मिसल बघायला मिळतोय तिसरा धक्का बसतोय तो आमच्या स्पोर्ट्स संघाला असं वाटलं की निकलेश आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करेल कारण पहिल्या चेंडूवर चौकार त्याने षटकार मारला होता मात्र सर्तीस शेवटी ऋषेबाईने निकलेशात बाद करण्यात यश आलेलं आहे निकलेश पास झाल्यानंतर त्याची जाग घेण्यासाठी ते फलंदाज सेबू अजूनही संघाचा कर्णधार असरार खेळपट्टीवर आहे असरारकडनं खूप अपेक्षा असणार आहे असरारकडे क्लास फटके खेळण्याची क्षमता आहे असरार असा असरा एक फलंदाज आहे खास करून गॅपमध्ये फटके खेळण्यामध्ये वाकबगार आहे पण नाव असणं गरजेचं नाही तशा प्रकारचा खेळ करणं गरजेचं आहे सामन्यामध्ये सतरा या धावसंख्येवर तीन फलंदाज बाद झाले दोन षटकांच्या समाप्तीनंतर आता मात्र गोलंदाजीसाठी स्ट्रॉंग मॅन शैलेश मॅन फ्रॉम ठाकूरपाडा नक्की शैलेश याला पहिल्यांदाच गोलंदाजी करताना पाहतोय शैलेश राईट आम आडव्या बाटण्या खेळलेला चेडू सरळ जातोय तो मिडॉलवरला डीप मिडॉलला लाँगांचा क्षेत्रक्षेक येतोय हरेश दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र थ्रो वाईट असा थ्रो येतोय धावबाद करण्याचा प्रयत्न आणि फलंदाज धावबाद काय घटना घटनात्मक क्रिकेट बघायला मिळत आहे वाईट असा थ्रो अशाच प्रकारे जॉर्ज बिल एकदा बाद झालेला होता माहिती माहितीसुद्धा नसेल आपण बाद होणार आहोत आणि फार महत्त्वाचं असं धाव घेण्यासाठी तुम्ही धावणं फार गरजेचं आहे नॉनस्टॅकाचा फलंदाज पोचतोय ते पाहणं गरजेचं नाही हे पाहू शकता आपण लेझी रनिंग म्हणता येईल अस पुन्हा एकदा आपण रिप्लेमध्ये पाहूया वाईट असा थ्रो होता लॉंगांवरून पण लेझी रनिंग म्हणता येईल असल्याची आणि त्यावर धावबाज झालेला आहे आता मात्र आरिफ येतोय मॅन ऑफ क्राइसिस ज्याला संबोधलं तर डावखुरा शैलीदार फलंदाज

हो आपण रिप्लेमध्ये कशा प्रकारे मिड ऑफला मिड ऑफ लाँग ऑफ क्लिअर करण्याचा प्रयत्न केला होता आरिप्याने मात्र लॉंग ऑफला एक चांगला झेल हा अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते महत्वाची ज्या विकेटची खरंतर आवश्यकता होती ठाकूरपाडा संघाला ती विकेट प्राप्त केलेली आहे शैलेश याने सुभाष ठाकरे सुद्धा हा सामना बारकाईने पाहतायत ठाकूरपाडा संघ कशा प्रकारे कामगिरी करतोय कारण ठाकूरपाड्यातील स्टार खेळाडू या संघामधून खेळताना आपण पाहतोय शैलेश राईट आम यावेळेला मात्र स्लॉक केलेला आहे आणि जेडू काउ कॉर्नरच्या वरून जातोय सहा धावांसाठी षटकार

शैलेश यावर मात्र जागेवरनं खेळण्याचा जा प्रयत्न चेंडू बॅटच्या फट्यात येत नाहीये बॅट आणि बॉलचा कुठल्याही प्रकारे संपर्क होत नाहीये चेंडू सरळ निघून जातोय यष्टी रक्षकाच्या हातात निर्धाव धाव संख्या थांबलेली आहे चोवीस पाच बात चोवीस ठाकूर बाळा स्पोर्ट्स विरुद्ध हमजा स्पोर्ट्स दोन संघामधील सामना आपण पाहतोय यावर मात्र वॉर्कर चेंडू त्या डिफेन्स केलेला आहे मिड विकेटला डिपमधून शेतरक्षक येतोय फक्त एकच धाव मिळेल आणि एका धावेला धावसंख्या होते पंचवीस ट्वेंटी फाय अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू बाकी धावसंख्या आहे पाच बाद पंचवीस सुभाष धमाल लख सूर्यप्रकाश आहे क्रिकेटसाठी चांगलं वातावरण आहे आणि अशा स्थितीमध्ये पन्नासपेक्षा जास्त धावा धावप्रकार असणं गरजेचं असणार आहे शैलेश याला फक्त स्लाइस केलेल्या हलक्या हाताने खेळलेले शॉर्ट कवरला आणि त्यावर एक धाव पूर्ण करतोय जयंत आणि धावसंख्या होते सव्वीस तीन षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे तीन षटकांच्या समाप्तीनंतर निम्मा संघ गारज झालेला आहे नाणेफेक हरल्यानंतर हमजा स्पोर्ट संघाची धावसंख्या आहे तीन बाद सव्वीस अजूनही तीन षटकांचा खेळ बाकी आहे आणि तीन षटकामध्ये काय होतंय हे आपल्या पाल पोहोचवण्यासाठी समालोजक कक्षामध्ये सज्ज होत आहेत माझे सहकारी समालोचक सुभाष धुमाळ खूप खूप धन्यवाद डॉक्टर मोरेश्वर गवळी सर यानंतरच्या दोन्ही संघाने नाणेपेठसाठी सज्ज राहायचं आहे मॅगी स्पोर्ट्स विरुद्ध बालाजी स्पोर्ट्स मांगीलाल पालीवाल फॅम टीम मॅगी स्पोर्ट्स विरुद्ध या स्पर्धेचे आमचे सर्वे सर्वा सन्मान्य दयानंद चोरगेसाहेब फॅम टीम बालाजी स्पोर्ट्स दोन्ही संघ कर्णधाराने तयार राहायचं आहे टॉस बॉक्समध्ये वेलकम सूरज जोशी आपलं हार्दिक स्वागत आहे यस yes, सना भिवंडी सूरज जोशी वेलकम तर तीन षटकांची समजल्यानंतर दावसंग झालेली ती सव्वीस चौथं षटक हातालसाठी गोलंदाज मार्गोर गोलंदाज सज्ज होतोय कल्पेश हवे इंडकडून हा गोलंदाज मार्गोर सज्ज झालेला आहे कल्पेश हा गोलंदाज ठाकूर बाडा संघाकडून पहिला चेंडू अप्रतिम चेंडू जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता समोर मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क होऊ शकला नाही निर्धाव चेंडू समाप्ती ती धावसंख्या स्थिर आहे आपण पाहतोय तिसरं षटक मार्गस्थ असताना हमदास स्पोर्ट्सचा विपक्ष ठाकूरपाठा स्पोर्ट्स या दोन संघामध्ये आजच्या दिवसामधील सिटी पूल मधील हा दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय यावेळी समोर केलेला आहे चेडो मध्ये मात्र क्षेत्राक्षापासून दूर चेंडूशी माग लागच्या वरून हा षटकार आपण रिप्ले मध्ये पाहू शकता कशा प्रकारे फटका खेळला होता बॉटम यांचा चांगला वापर अतिशय उत्कृष्ट फॉल थ्रो लॉपटेड फटका आणि क्षेत्रक्षाच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक देणारा फटका आणि दुसरा षटकर आपल्याला पाहायला मिळतोय धावसंख्या सहाने वेगाने वाढते मुसंड मारते धावसंख्या सहाने वाढून झालेली ती धावफळ धावफळकावर अडतीस धावा बॅक टू बॅक दोन षटकार अगदी बरोबर सुभाष तुम्हाला वाईट हा बॉलीवर फटका मारलेला वाईट डावाली होती आणि अतिशय अचूक टायमिंग फुटवर बघायला मिळालं आहे आणि बॅक टू बॅक हा दुसरा षटकार पहिल्या षटकार आपण बघितला वाईट ऑफ लाँग ऑफ आणि हा षटकार आपण बघितला स्टेटर लॉन्ग ऑफ जा बाहेर जाणारा दर्जेदार षटकार आणि आता मात्र षटकारांच्या हॅट्रिक फलंदाज फलंदाजा होत आहे बॅक टू बॅक दोन षटकार फेश केल्या होत्या कल्पेश याचा खरपूस समाचार घेतलेला आहे पहिला चेंडू चांगल्या रीतीने हाताला होता मात्र त्यानंतर बॅक टू बॅक दोन चेंडूंवर दोन षटकार फेस केलेले आहेत फलंदाजाने आंतरराष्ट्रीय खेळाचा आपण विचार केला तर तिन्ही फॉर्मॅटचा जर आपण विचार केला तर सर्वाधिक षटकार ख्रिस गेल यांनी मारलेले आहेत वन डे क्रिकेटचा आपण विचार केला तर शाहिद आफ्रिदी याने सर्वाधिक षटकार मारलेले आहेत आणि क्रिकेटचा विचार केला तर ओन लेवन बुम बुम सुभाष ठाकरे याच्या नवे तालुक्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम आहे एवढं मात्र पंचांचं वाईटचा शर्यत आहे अवंध दहा वाटचे सिंगल ने पुरस्त्या एक ने ओढून एकोणचाळीस याली समोर खेळलेला आहे चिन हळू मध्ये शतरक्षकाच्या डोक्यावरून चिनू जाते सीमा पार हा षटकार <ण्णागा> आणि षटकांची हॅट्रिक आपण पाहतोय जैन याच्या बॅटमधून हा लागोपटच्या चेंडूवर लागोपाटा चेंडूची फेक करायची आहे सीमारशा बाहेर जो चेंडू मिळालेला आहे या मिटका चिन हवीमध्ये यावेळी मात्र शॉर्ट फॅनलिक्रीजर मध्ये झेल पकडला जातोय आणि जा फलंदाज जा। झेलबाची बात टायमिंग बरोबर झालेलं होतं थोडासा शॉर्ट चेडू ठेवला होता चेंडूवर नजरही नव्हती आणि जो खेळण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळी चेंडू शॉर्ट असल्यावर टायमिंग बरोबर झालेलं होतं आणि एक सहज सोपा सुंदर झेल घेतला होता शॉर्ट फायनलला नक्की चेंडूवर नजर नव्हती नजर हाटी और दुर् दु, दुर्घटना घटी झेलबाद चिरुपाने फलंदाज बाद झालेला आहे पाचो फलंदाज बादवर पॅवलमध्ये परत आणि मस् संघ गारत झालेला आहे कल्पेश पुन्हा एकदा हवे एंड करून गोळंदाचे मार्ग सज्ज होतोय यावेळी खोलवा टप्प्याचा चेंडू होताचा चेंडू होता स्केवरा पिकेट चेंडूला खेळून काढलेला आहे स्किव्हिग मध्ये एका दहावीसाठी बबलू टायगरला पाचारण केलेलं आहे खरं तर बबलू टायगर एक विस्फोटक फलंदाज आहे फार उशिरानं पाचारण केलं आहे बबलू टायगर यास नक्कीच सर जवळजवळ आठव्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेला आहे बबलू टायगर लेट ऑर्डरमध्ये त्याला पाठवलेलं आहे तर इथे चार षटकांची समाप्ती झालेली आहे आणि चार षटकांची समाप्तीनंतर हमीद स्पोर्ट्स संघाची धावसंख्या झालेली आहे ती धावपळकर शेचाळीस हमजा स्पोर्ट्स विपक्ष ठाकुरपाड़ा स्पोर्ट्स या दोन संघामध्ये सामना आपण पाहतोय चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय धावपळकर शेहेचाळीस मित्रांनो आपण जी स्पर्धा पाहतात बालाजी चषक दोन हजार वीस डी वाय फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आणि या स्पर्धेचे सर्वा सर्वा सर्वे सर्वा जोरगे साहेब या स्पर्धेचे प्रणेते आहेत पुन्हा एकदा त्यांच्या वतीने मी उपस्थित सर्व प्रेक्षक सर्व खेळाडू सर्व मान्यवर व टेलिव्हिजन सेटच्या माध्यमातून जे स्पर्धा पाहत आहेत व यूट्यूबच्या माध्यमातून जे आमच्याशी जोडलेले हजारो प्रेक्षक आहेत या सर्वांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो आहे समीका गहराई से हार्दिक स्वागत स वेरी वॉर्म वेलकम टू एवरीबॉडी शैलेश होते पुन्हा कंटिन्यू आहे शैलेश यावर मात्र प्रेम चेंडवता डिफेन्स केलेला आहे बचाव केलेला आहे हे फार महत्वाचं आहे यॉर्कर चेंडवता आणि शेवटच्या क्षणी डिफेन्स केलेला आहे अगदी टेस्ट क्रिकेटच्या अंदाजामध्ये बचाव केलेला आहे त्यावर मात्र एक धाव पूर्ण केली जाते आणि एका धावेने धावसंख्या वाढते धावसंख्या होती सत्तेचाळीस 47 सेव्हन पाचवं षटक हे मार्गस्थ आहे वेलकम मनोहर तरे सर आपला हार्दिक स्वागत आहे मोस्ट वेलकम यावेळी फुल गेम चेंडू ला लॉफ केलेला आहे कुलम्यानं हरेश ठाकरे यांच्या हातामध्ये आणि फलंदाज बात <laughs> शकता आपण फुलटॉस चेंडू होता फुलटॉस लाँगन क्लेअ करण्याचा प्रयत्न होता मात्र लॉंगनला उभा असलेला हरेश ठाकरे यांनी कुठल्या प्रकारचे चूक केलेली नाही सेफ हँड चांगला झेल घेतलेला आहे आणि महत्त्वपूर्ण सफलता खरं तर ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट यांनी पुन्हा एकदा शैलेश यांनी प्राप्त करून दिलेली आहे मनोरजित तरी आपला हार्दिक स्वागत आहे अतिशय वीआय पी अनाउन्सर आहेत आणि खास करून उद्घाटन सोहळ्याचं अतिशय उत्कृष्ट कवरेज त्यांनी केलं होतं आणि पहिल्या दिवसापासून या ठिकाणी मान्यवरांचं स्वागत ते करतायत चांगलं अलाउन्सिंग करतायत जोडी नंबर वन आहेत मनोरजित आमचे रवींद्र तरेसर हे सूत्रसंचालनामध्ये जोडी नंबर वन, वन मधील मनोरंजित तर आमच्या व्ही पी अलाउन्स मध्ये नक्कीच त्यांचं हार्दिक स्वागत आहे नुकतंच त्यांचं आगमन झालेलं आहे यावेळी दुर्गम मनस्थितीमध्ये सापडला होता फलंदाज चांगल्या चेंडूच्या हाताने मागील षटक मध्ये शैलेशाने चांगली गोलंदाजी हाताळली होते आणि या षटकामध्ये चांगली गोलंदाजी हाताळताना आपण बघतोय शैलेश ठाकरे या गोलंदाजाला शैलेश रायटा द विकेट यावेळी स्ट्रेट खेळलेले हरेश चेंडूर झेपावतोय स्ट्रेट मिड ऑन रिजनमध्ये तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजा एका धावेने स्ट्राईक रोटेट करतात फुलंदाजाने एका धावेने संघाची धावसंख्या संघ ओढून झाले ते अठ्ठेचाळीस फोर्टी एट लॉस ऑफ सेवन विकेट एक मोठा फाटका चिडवल क्षेत्र आणि झेलबाद चळपाने आणखी एक फलंदाज बाद होतोय तो, तो हमजा स्पोर्ट्स या संघाचा तर पुढील नाण्यापेक्षासाठी दोन्ही संघाचे संगणक आमच्या बॉक्स बॉक्समध्ये यायचं आहे मॅगी इलेव्हन ना संघाचा संगणक आणि बालाजी स्पोर्ट्स संघाचं संगणक वेलकम रवीश मोमीन जितेंद्र मानेरकर आपलं हार्दिक स्वागत आहे मॅगी इलेव्हन रवीश मोमीन आपलं हार्दिक स्वागत आहे धाव संख्या अठ्ठेचाळीस फोर्टी एट आणि आठ फलंदाज बाधून फेलोमध्ये परतलेले आहेत नवव्या आणि दहाव्या क्रमांकाचा फ्लेंडर्स मैदानामध्ये आपण पाहतोय इस्तेहक इस्तेहक शैलेश गोलंदाजी मार्कवर व्हीआयपी डॅचच्या टोकाकडून यावेळेला केवल चेंडूला पुश केलेला आहे कوريझनकडे एका धावेसाठी छोटे बॅकलिव्हचा वापर केला होता एका धावेने षटकाची समाप्तीचा इशारा येतोय आणि या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पण बघतोय धाव फुल एकोणपन्नास पाच षटकांची समाप्ती आणि पाच षटकांच्या समाप्तीनंतर आठ बाद एकोणपन्नास हमजा स्पोर्ट्स संघाची धावसंख्या नाणेफेक हळल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना यानंतर मॅगी स्पोर्ट्स बालाजी स्पोर्ट्स दोन संघादरम्यान नाणेफेक होईल ही षटक संपल्यानंतर हा अंतिम षटक आहे हे हार्दिक स्वागत कटआउट्स आपण पाहू शकता अनेक आमच्या मान्यवरांचं कटआउट्स आपल्याला पाहायला मिळतात हार्दिक शुभेच्छा देणारे हे कटआउट आपण पाहत आहोत तर शेवटचे षटक पाहूया ठाकूरवाडा स्पोर्ट्स संघाकडून कोण हाताळण्यासाठी येतोय यश येतोय गोलंदाजी वर यावेळी लॉप केलेल्या चेंडूला लॉपटेट फटका शतरक्षित चेंडू खाली आणि आणखीन एक फलंदाज बाद होतोय शेवटचं षडक मार्गस्थानी शेवटची जोडी मैदानामध्ये मा आपण बघय हमजा स्पोर्ट्स या संघाची शेवटची जोडी मैदानामध्ये मा अप्रतिम चेंडो पडल्यानंतर आतल्या बाजूने वळला होता निर्दो चुरे समाप्ती शेवटची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय दहाव्या आणि अकराव्या क्रमांकाचा फुलंदाज मैदानामध्ये फुलंदाजी करताना शेवटचे षटक मार्ग असतोय यावेळी चेंडू हावीमध्ये क्षेत्र शेख चेंडूखाली पोचतोय मात्र झेल पकडू शकला नाही आणि धावपाजू पाने फलंदाज बाद दलाउट पहिला संघ ठरतोय सिटी पूल मधील सर्व बाद होणारा तो हमजा स्पोर्ट्स हा संघ तर अशा प्रकारे पहिल्या डावच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय धावप्लवर पन्नास आणि एक्कावन्न धावूनचं लक्ष आहे ते ठाकूरपाडा स्पोर्ट्स या संघासमोर तर ओरी आपण नाणेफिकेकडे नाणेफेक करण्यासाठी सज्ज होत आहेत माझे सगळे संलोचक डॉक्टर मोळेश्वर गौली सर धन्यवाद सुभाष धुमाळ वेलकम सन ऑफ भिवंडी सूरज जोशी बालाजी स्पोर्ट्स संघाचे कर्णधार आणि रवीश हसते रेहो हो हसते मॅगी इलेव्हन संघाचे कर्णधार मांगीलाल पालीवाल संघाचे कर्णधार आपलंही हार्दिक स्वागत आहे टॉस मी भिवंडी तालुका ग्रामीण क्रिकेट संघटनेचे विद्यमान अध्यक्ष तसेच सरोलीपाडाचे उपसरपंच तसे ज्या ऑर्गनाईज कमिटीचे प्रमुख मेंबर सुभाष ठाकरे यांना विनंती करणार आहे की आपण बाळामजी शंकर ठाकरे त्यांना या ठिकाणी टॉससाठी घेऊन यायचं आहे आमचे हरेजी ठाकरे यांची पिताश्री आहेत त्यांना घेऊन या ठिकाणी यायचं आहे का त्यांच्या शिव असते टॉस होईल सुभाष ठाकरे आपणही या ठिकाणी यायचं आहे कॉइन जे कॉइन जे आहे एक बाजूचे या स्पर्धेचे प्रणेते अर्थात डी वाय फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सन्मान्य दयानंद चोरगे साहेब यांचा फोटो आणि दुसरे म्हणजे एक युवा नेते यांचे डॅसिंग सुपुत्र विराजी ठाकरे दोघांपैकी एकाचं नामनिर्देशन आपण करायचं आहे रवीश याचं म्हणणं असं आहे की दयानंदजी चोरगे यांचं मात्र नाणेफेक जिंकलेली बाला ती बालाजी स्पोर्ट संघाने मान्यवरांचा विनंती करणार आहे की आपण जी कृतिका टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून देण्यात येणारी ही आकर्षक बॅग आपण टॉसविन संघ कर्णधारला प्रदान करायची आहे मी मान्यवरांचा खूप खूप आभार व्यक्त करतो आहे आणि आपण विनंती करतो आहे की आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे सूरज नाणेफेक जिंकलेले आहे खरं तर प्रत्येक कर्णधारला हा प्रश्न माझा असायचा की आयोजन कसं आहे परंतु आयोजन करण्यामध्ये काय मेहनत घेतलेली आहे हा प्रश्न तुमच्यासाठी तो असणार आहे कारण तुमचा संघ आयोजन कमिटीमध्ये आहे बालाजी स्पोर्ट्स आहे दयानंद झोरगे साहेब सर सर्व आहेत आम्ही तर खूप मेहनत घेतलेली आहे आम्ही दहा पंधरा दिवसापासून या ग्राउंडवर मेहनत करत होतो आणि रोजचे आम्ही पाण्याचे टँकरसुद्धा ग्राउंडवर मारले आणि खूप मेहनत केली आमच्या सर्व बालाजी स्पोर्टच्या खेळाडूंनी आणि आमचे जे अजून सहकार्य आहेत त्यांनीही खूप सं आम्हाला सहकार्य केलेलं आहे नाणेफेक जिंकलेली आहे काय निर्णय आहे फक्त आम्ही क्षेत्रक्षण करणार आहे क्षेत्रक्षण करण्याचा जो निर्णय आहे कारण लख सूर्यप्रकाश आहे क्रिकेटसाठी पोषक वातावरण आहे आणि आता हे चांगली कंडिशन आहे मैदान आहे चांगल्या धावाही होत आहेत क्षेत्रक्षण करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे या पाठीमागे काय उद्देश आहे आम्ही समोरचा संघसुद्धा चांगला संघ आहे पण आम्ही त्यांना कमीत कमी स्कोरमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू त्यासाठी आम्ही फतम क्षेत्रक्षण घेतलेलं आहे कुठल्या बोला खूप अपेक्षा असणार आहे जयर आहे मी आहे सुभादा आहे करेश आहे असे आता न्यू बॉलर आम्ही तयार केलेले आहेत ऑल दी बेस्ट तुमसे संगी खूब खूब शुभेच्छा रवीश सबसे पहले तो हार्दिक स्वागत है टॉस हारने के बाद आपको बल्लेबाजी करनी है कैसा लग रहा है इस मैदान की कंडीशन कैसा ऑर्गेनाइजेशन कैसा लग रहा है पहले तो मैं दयानंद चोरगे साहब का सुभाष दादा का और जीतू मानकर का बहुत बहुत शुक्रिया अदा करना चाहूँगा जो इतने अच्छे लेवल पे इतना अच्छा टूर्नामेंट किया यहाँ पे भी, भी और भी टूर्नामेंट हुए लेकिन ये टूर्नामेंट वाकई में बहुत खूबसूरत टूर्नामेंट दिख रहा है और ऊपर से सोनाले में मेरे को ऐसा लगता है कि फर्स्ट टाइम ये नाइट टूर्नामेंट हुआ है ये बहुत अपने आप में बड़ी बात है टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करने कहाँ तक तो जाना चाहेंगे हम लोग इन शी छः ओवर में साठ प्लस करने की कोशिश करेंगे और ये करने के लिए कौन से बल्लेबाज हैं उनसे ज़्यादा उम्मीद रखेंगे खास करके पावर प्ले में वो पावरफुल बल्लेबाजी की स्टार्ट शुरुआत करेंगे वेल बिगन इज हाफ़ डन ऐसा कहा जाता है कौन अच्छी शुरुआत करके देंगे ऐसे तो सभी प्लेयर बहुत अच्छे है, खेल हैं अच्छे टच में वैसे भी आमिर है इरफान है आकाश है मिराज है खुद हूँ और सब ओवरऑल टीम से अच्छी टीम आहे बालाजी अच्छे से अच्छा स्कोर करने की कोशिश करेंगे ऑल द बेस्ट के लिए हार्दिक शुभकामना मित्रांनो यानंतर नाणेफेक झालेल्या नाणेफेक जिंकून बालाजी स्पोर्ट्स संघ कर्णधाराने क्षेत्रक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे ओवर टू कॉमेंटी बॉक्स अनेक अनेक धन्यवाद मॅजिकल ऑफ मराठी वेस्ट डॉक्टर गवली सर तरच सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आपण ठाकूरपाडा स्पोर्ट ठाकूरपाडा संघाला सामना जिंकण्यासाठी एकावन्न धावाचं आव्हान पहिला चेंडू चांगला हा फ्लिकचा फटका पात पाहतोय आपण टनकला चेंडूलाच कुर्लेखा ठीक पाठीमाग वर्ष आपला व्यक्तिगत स्वतःचं खातं उघडतोय आणि संघात सुरुवात करतोय आमच्या ऑर्गिक कमिटीचे जितूजी मानेरकर यांना मी विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभा असते बाळारामजी ठाकरे आमचे हरीश ठाकरेचे जे पिता असते त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे जितूजी मानेलकर आपण आपल्या शुभा असते स्वागत आणि सन्मान करायचंय आहे मानेलकर यांचा याने आप, आपला सत्कार बालारामजी ठाकरे जे हरेश ठाकरेचे पिताश्री आहेत त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे पाहतोय आपण खोलवड टप्प्याचा चेंडू होता अडबॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता इथं मात्र पाहतोय आपण हमजा स्फोर्ट या संघाला दोन धावाची पेनल्टी लागलेली आहे हमजा स्फोर्ट कोरण की पेनल्टी लग चुकी आहे कि जो ट्रैक है वो एक कलर के साथ नहीं है इसीलिए रनों की पेनल्टी आपके ऊपर लग चुकी है फुल टॉस चेंडू अतिशय चांगला प्रहार पातेश मधुन हा गगनभेदी षटकार तर हरेशच्या बॅट्समन हा शर्ट निघालेला आहे एक अतिशय चांगला शॉट खेळला गेलं पहिला पण फुलटॉस चेंडू होता आणि त्या फुलटॉस चेंडूला इथं आता भिरकावून दिलं दरम्यान पाहतोय आपण ठाकूरपाडा येथून संतोष जी ठाकरे यांनी खास सर्वप्रथम बालाजी ट्रॉफीला आणि या ठाकूरपाडा स्पोर्ट ठाकूरपाडा संघाला शुभेच्छा दिल्या आहेत आणि सोबत दुम्हाला पाहतोय आपण कॉमेंट बॉक्समध्ये हरिभक्त परायण माझे खास मित्र भोईर यांच्याकडून सुद्धा बालाजी स्पोर्टला आणि खास ठाकूरपाडा स्पोर्ट ठाकूरपाडा संघाला शुभेच्छा खूप खूप धन्यवाद दरम्यान पिंपळगर येथून राजेंद्र पाटील यांच्याकडून बालाजी चषकासाठी ठाकूरपणा स्पोर्ट्ससाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत षटकर्णी ते मात्र आहे आपण हरेश खातं उघडतोय पुढचा चेंडू अराउंड द विकेट परत फुल टॉस मात्र त्याचा फायदा घेता आला नाही अचूक फायदा घेता आला नाही आणि तोपर्यंत तो एकदा असेल स्वतः हरेश सुभा तुम्हाला पाहिला पण ज्या प्रकारे मोका होता अजून या चेंडूला भैरव जैन आणि राजेशी सोलंगी आपलं मनपूर हार्दिक स्वागत आहे आपण बघतोय डी बाय फाउंडेशन महाराष्ट्र राज्य अजित बालाजी चषक दोन हजार वीस बॅक टू कमेटी बॉक्स नक्कीच पूर्णपणे एक संधी होती मोका होता चौका किंवा चक्का लावू कारण फुलटच चिन्ह होतो मात्र हवा तसा फायदा उचलता नव्हता तिथे हरेश ठाकरे पत हा वेद मिड ऑनला चांगलं जेल आणि पहिल्या विकेटचं पतन पहिला फुलंदाज ऋष व्याजी केली संपुष्टात <laughs> थोड्याच वेळात आपण इथं मात्र पाहतोय सिद्धिक भावे यांचं आगमन होणार आहे एक अतिशय महान असे समालोचक म्हणून ज्याची ओळख आहे तर क्रमांक तीन वर राजू येतोय फलंदाजी करण्यासाठी बावन धावाचं लक्ष आहे पाहतोय आपण हा सामना जिंकण्यासाठी जेव्हाच पात तिचे क्लास फटका फरात पण मिड ऑन क्लिअर करतोय चेंडू लॉंग बाउंड्रीच्या बाहेर जाणारा दमदार हा चौकार एक दमदार सुरुवात पाहतोय आपण इथं मात्र ठाकूर पटास्फोट ठाकूरपटास संघाची धावत लक्ष स्वीकारताना पाहतोय पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आपण पाहतोय ठाकूरबाडा या संघाची बारा धावा जे लक्ष आहे ते बावन्न धावांचं आणि पॅनल्टीच्या धावा मात्र इथे ॲड करायच्या आहेत इस वक्त दोरण की जो पेनल्टी लगीती हमजा को अब ठाकूरवाडा स्फोट ठाकूरपाटा के स्कोर बोर्ड में ॲड हो चुका आहे यावर पाहता पाहतोय पण अतिशय चांगला फटका आहे कट केला बॅकवर्ड पॉईंट के बाउंड्रीच्या बाहेर जाणारा हा दमदार चौकार कॉमेंट बॉक्स मध्ये एक चांगलं वातावरण पाहतोय आपण सुभाष धुमालसर रिप्ले मध्ये पाहू शकता कशा प्रकार शॉट खेळला गेला काय सुपर कट केला होता पहिला पण सर आणि धुमालसर की बॅकफुटला जाऊन पोनच्या डोक्यावरतून हा फटका खेळला होता चार धावासाठी अजून एका चांगला ड्रॉईप आहे गॅप आहे दमदार म्हणजे कवर बाउंड्रीच्या बाहेर जाणारा अजून एक दमदार हा चौकार क्या बात आहे अतिशय उत्कृष्ट फलंदाजी आपण पाहतोय शेडूच्या मॅरेट नुसार फलंदाजी करताना फलंदाज आणि अनेचित सुबा दुमाल हा एक खेडू चांगला आहे पण बऱ्याच दिवसापासून पाहतोय क्रिकेट पासून दूर आहे पण आज जर ज्या प्रकारे संधी भेटली त्या संधीचं सोनं करताना पाहतोय आपण काय जबरदस्त कामगिरी करतोय राजू नक्कीच जाण अष्ट ठाकूरबाडा संघाचं लक्ष नक्कीच त्याने वेधून घेतलेलं आहे ज्याप्रमाणे फलंदाजी केलेली आहे ज्यास पाहता टाइटल्या चेंडूला मेडिकेट क्षेत्राकडे चेंडू कॅम्पमध्ये आहे त्या दरम्यान अतिशय वेगात राजू आणि हरेश हे दोन धावा पूर्ण करतोय आणि पाहतो आहे आपण खेडू कक्षामध्ये स्पोर्ट ठाकूरपाडा संघाचे खेळाडू आनंद साजरा करताना पाहतोय आपण फटकेबाजी राजू यांची धावसंख्येत बदल धावसंख्या पाहतोय चोवीस विजयाकडे वाटचाल करताना पाहतोय चांगला चेंडू होता कुठं चेंडू पाहायचा ठरू शकतोय पण निशाणा लागत नाहीये एक धाव विकात पूर्ण करतोय धावसंख्येत बदल धावसंख्या पंचवीस यानंतर जो सामना होणार आहे पाहतोय आपण मॅगी स्पोर्ट विपक्ष बाला झिख्या बात आहे ऑफ भिवंडी सूरज जोशी किमेन करेश मात्रे त्याचबरोबर कुमार छोटा बम बडा धमाका छोटू रुपेश अजून कडक असे खेळाडू या संघाकडे आहेत आणि आपल्या धोम ग्राउंडवर काय परफॉर्मन्स पाहायला मिळेल हे पाहिजे जेव्हा पाहता फटका आडबॅटणी ऑन रोई पाहतोय आपण लॉंगॉन डिजिन कडे धवसंखण पाहतोय सिंगल उडून धरले ती सव्वीस धवा आता चांगली फलंदाजी खास करून राजू आणि हरेशा या दोन फलंदाजांमध्ये एक चांगली भागीदारी पणपताना आपण पाहतोय यावेळेस बाद होतोय दुसरा विकेटच्या रूपाने राजू यांची खेळी संपुष्टात आलेली आहे मात्र राजू याने बाद उपर्यंत चांगली बाजू सांभाळली होती आपल्या संघाची अकरा धावांचं योगदान देऊन अभयारण्यकडे परतताना ठाकूर संघाला हा दुसरा हा बसतोय पहिला फलंदाज ऋषभ हा बाद झाला होता एका धावसंघ आणि त्यानंतर राजू याने मात्र चांगली फलंदाजी केलेली आहे आपल्या संघासाठी आणि अकरा धावांचं योगदान देऊन नुकताच तंबूच्या आश्रयाला परतलेलं आहे चलो लगना है आहे समय का ख्याल रखना आहे हमजा स्फोट भिवंडी हे पाहू शकता पण कॉमेंटी बॉक्स फुल एन्जॉय करताना वर्षीचा उत्कृष्ट समालोचक म्हणून ज्याची निवड झाली होती धूम आणि धमाल करणारे आमचे सुभाष धुमाल सर त्यांच्या मॅजिक मॅजिकल ऑफ मराठी डॉक्टर गौली सर यांनासुद्धा आपण पाहू शकता अल्पेश गायकवाड नो no डाऊट कुठली शंका नाही आहे अतिशय चांगले गुणलेखक आणि अल्पेश गायकवाड यांच्या डाव्या बाजूला पॉवरफुल कॉमेंटर इन तालुका क्रिकेट सुनील पवार सर नवीन फलंदाज पाहतोय आपण खेळपट्टीवर इथं मात्र यश येतोय फलंदाजी करण्यासाठी आता मात्र हरेश हा खेळपट्टीवर अजून आहे आणि खूप काही अपेक्षा असेल तर खास ठाकूरपाडा स्पोर्ट ठाकूरपडा संघासाठी इथं मात्र ठाकूरपाडा येथून फोर्टी प्लस छत्तीस एक चांगले दर्जेदार खेळाडू गणेशजी ठाकरे यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत खूप खूप धन्यवाद गणेश कारण की आपला सकाळचा सामना आपण विसरू शकला नाही पण आता मात्र या सामन्याच्या माध्यमातून आपण आनंद घेत आहे सव्वीस धावाची अजून आवश्यकता आहे असमाता आडव्याटण्या फटका आहे मेडविकेट क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होईल तोपर्यंत मात्र कुलमॅन हरेश एक धाव सहज पूर्ण करतो आहे धावसंख्येत बदल पाहायला मिळतोय धावसंख्या सत्तावीस पाहिजे अजून सामना जिंकण्यासाठी पंचवीस धावाची आवश्यकता असेल येणाऱ्या फलंदामधील विचार केला आपण किरण ठाकरे एक मोठं नाव टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून त्यानंतर विकी नक्कीच आणि शैलेश पोलाडला हे विसरता येणार नाही जेव्हा जेव्हा बालाजी शिक्षा घेतो तेव्हा ते मात्र शैलेश ठाकरेची बॅट तिथे तळपते पण इथं मात्र स्थिती मजबूत आहे चार्ज पात्र अतिशय क्लास पटका आहे पात आपण एक्स्ट्रा कवरेजकडे थोडासा फंबलिंग पाहायला मिळालं आणि यश मात्र दोन धावणी आपल्या व्यक्तिगत डावाची सुरुवात करतोय आणि संघात धावसंख्या संख्या पुढे सरकताना एकोणतीस भावनचं लक्ष आहे आणि अजूनही जर बघितलं तर एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड सांगतात की तेवीस धावांची आवश्यकता आहे ठाकूरपाडा स्पोर्ट्स संघाला सामना जिंकण्यासाठी तिसरं षटक मार्गस्थ आहे सामना करायला फलंदाज यश जो वैयक्तिक दोन या धाव संकडे खेळतो आहे नुकतंच ज्याने दोन धावने आपलं खातं उघडलेलं आहे येले चेंडूला भिरकवून देण्याचा प्रयत्न चेंडू हवे मध्ये शेत्रिक्षा दूर चेंडू येतोय लोंगांच्या वरून सीमापार पार षटकार यास पात्र अप्पर कडच्या मध्ये आपण शॉट केलेला आहे वरतून वर्तून चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळालं पण त्यापूर्वी पाहतोय यश या दोन धावा पूर्ण करतोय यश मात्र एक युवा फलंदाज आहे पण काय प्रभावशाली फलंदी पाहतोय आपण सुभाष धुमाल तीन चेंडूचा सामना केलेला आहे आणि दहा या धावसंख्येवर फलंदरी करताना यश यांना आपण पाहतोय नक्कीच यश याला आतापर्यंत फलंदाजमध्ये भरपूर यश मिळालेलं आहे चांगली फलंदाजी करते युवा फलंदाज जरी असला तरी मात्र मिडल ऑफ द बॅट चेंडू घेतोय चांगली फलंदाजी आतापर्यंत करतोय अगदी बरोबर सांगितलं आपण पूर्णपणे पन सहमत आहे बॅटच्या मधोमधून प्रत्येकच चेंडू घेतो यश शाळ पात्र हा वेगवान चेंडू होता पण लाईन चुकीची आहे फारूक बर्डीसरांची दोन्ही या समांत रेषेत वाईट रेषे राहतोय धावसंख्येत मात्र बदल पाहायला मिळालं धावसंख्या पाहतोय आपण अडतीस सोप्पा विजयाकडे वाटचाल करताना पाहतोय आपण ठाकूरपडास्फोट संघ चौदा जावाची आवश्यकता असेल अजून या स्पर्धा चांगला फटका म्हणता येणार नाही कारण की लॉंग ऑफ वर सरळच्या आता जाऊन विसावतोय तिसरा फलंदाज बाद नक्कीच या इनिंगचं एक वैशिष्ट्य राहिलेलं आहे ऋषभ याला जर मायनस केला तर प्रत्येक फुलंदाने एक छोटी इनिंग केलेली आहे धावसंग्याला चांगला आकार दिलेला आहे याबद्दल राजू यांनी चांगली बाजू सांभाळली होते त्यांनी येश यालाही फलंदाजामध्ये चांगलं यश मिळालेलं आहे राजू आणि येश तसे ऋषभ हे तीन फुलंदाज बाद दोन फेलमध्ये परतलेले आहेत कुलमॅन हरेश खेलपटीवर आहे आणि त्याला सात दिनासाठी नवीन फलंदाज अल्पेश येतोय अल्पेश संघ नाही का नॉस्ट्रिटला मात्र सामनगर फलंदाज मॅन हरेश अल्पेश संघ नाही काय अडव्होकेट अल्पेश ठाकूरबाडा स्पोर्ट्स संघाचा संघ नाही का नॉर्थ सेकिंडला सामनगर फलंदाज हरेश ठाकरे यावली खोलवा टप्प्याचा चेंडू पूर्णपणे खोलून ठेवलेला आहे फलंदाजला अप्रतिम चेंडू आपण पाहतोय निर्धाव चुंडूची समाप्ती आणि निर्धाव चुंडूने या षटकाची समाप्ती तीन षटकाची समाप्ती आणि तीन षटकाच्या समाप्तीनंतर ठाकूरबाडा स्पोर्ट्स संघाची धावसंख्या झालेली आहे ती तीन बाद अडतीस धावा येणाऱ्या अठरा जूनमध्ये फक्त चौदा आवश्यकता या सामना जिंकण्यासाठी पूर्णपणे पाडत जड नक्कीच सुनील पवार सर आपण पाहतोय ठाकूरबाडा स्पोर्ट्स या संघाचं नक्कीच तीन षटकांचा जो विचार केला तर निकषाने आपल्या षटकामध्ये बारा धावा खर्च केला त्यानंतर आपण पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये आरिफ याने बारा धाव खर्च केले होते आणि त्यानंतर जे नुकतंच समाप्त झालेले षटक त्या षटकामध्ये बारा धाव आपल्याला पाहायला मिळालेले आहेत आणि तिन्ही गोलंदाजांचे वैशिष्ट्य राहिले सेम धावा खर्च करून ना सेम विकेट प्राप्त केलेले आहेत प्रत्येक गोलंदाजाला सफलताही लाभलेली आहे या इनिंगचं एक वैशिष्ट्य राहिलेलं आहे गोलंदाजीच्या माध्यमातून अठरा चेंडू मध्ये अजूनही चौदा धावांची आवश्यकता आहे दुसंख्या आपण पतोय अडीच अडतीस अड़े धावा यायलो मात्र अप्रतिम हो चेंडू होता एक धाव पूर्ण कदा फलंदाज फलंदाजा जमिनीने दहा फटका खेळून काढलेला आहे एका धावीने ठाकूरपाडा स्पोर्ट्स संघाची धावसंख्या वाढत आहे धावसंख्या एकने वाढून झालेली आहे ती एकोणचाळीस धाव तेरा धावांची अजूनही आवश्यकता आहे पूर्णपणे आपण पाहतो आहे जड ठाकूरपाडा स्पोर्ट्स या संघाचं कारण चेंडू जास्त आहेत आणि कमी धावांची आवश्यकता आहे स्वीप करण्याचा प्रयत्न निर्धाव चेंडू समाप्ती ते आपण पाहतोय अरिफ गोलंदाजी मार्कोर पहिलं षटक आरिफ यांनी दुसरं षटक आरिफ यांनी आदरलं होत या चेंडूला फिरकावून दिलेलंय कुलमॅन हरेश ठाकरे याच्या बॅट म्हणून निघालेला हा हॉट सिक्सार धाव संख्या सहाने मुसळने बनत्या धावसंख्या सहाने ओढून ती पंचेचाळीस पाहू शकता रिप्ले मध्ये हवाई फायर आणि चिनुषमाश बाहेर अप्रतिम फाटका आपण पाहतोय कुलमॅन हरिश ठाकरेच्या बॅटमधून हो अरेफ पुन्हा एकदा हवे इन करून ओळखाना हरेशसाठी यावेळी चेंज ऑफ पेसचा स्टेट ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय कुठली था। <गणीवागाँ> धाव घेण्याचा प्रयत्न तिथे केला जात नाही थोडासा निराश आपल्या फटक्यावर आपण पाहतोय हरेश ठाकरे गतीमध्ये परिवर्तन यावेळी पाहायला मिळाला होता आरिफ याने गती कमी केली होती चेंडूच्या आणि परिणामस्वरूप आपण पाहतोय निर्धव चेंडू समाप्ती यावेळी फॅन खेळला आहे डीप फाईन लिहिली मधून चेंडू जातोय सीमा पार चौकार बघ विजयाच्या हुंबाट्यावर आपण बघतोय ठकोपरा स्पोर्ट्स व संघकरांना इन मिन तीन धावांची आवश्यकता या सामना जिंकण्यासाठी यावेळी मात्र परतावं लागेल फलंदाज हरेश ठाकरे याला रिवोर्स फटका खेळण्याचा प्रयत्न से एज घेऊन चेंडू विषयीच्या आतमध्ये स्थिर होतोय आणि हरीश ठाकरे याची गली संपुष्टात किरण ठाकरे खेलपट्टीवर आपण वाहतोय आणि किरण ठाकरे यांनी जर शेतकऱ्यांनी आपल्याला संघाला सामना जिंकून दिला तर राम ठाकरे यांच्याकडून राम भोईर यांच्याकडून ना पाचशे रुपयाचं पार्तोषिक इनवीन तीन दहाची आवश्यकता या सामन्या जिंकण्यासाठी ठाकूरपणे या संघाला फक्त आणि फक्त तीन आहे बारा चेडू शेष आहेत बारा चेंडू आणि तीन धावांची आवश्यकता पूर्णपणे पकड मजबूत ठाकूरबाडा स्पोर्ट्स या संघाच्या सामन्यावर यावेळी चेंडूला मेडिकल रिझन मध्ये आणि चेंडू महापार विजय चौकार सामना जिंकले ठाकूर स्पोर्ट्स या संघाने अभिनंदन ठाकूरवाडा स्पोर्ट्स आणि या सामन्यातील हार्डल द मॅच सुनील पवार सुनील पवार आपल्यापर्यंत पोहोचवतील तर पाहते पण सामनावीर जर इथे मात्र आमचे गुन्ह्याल कारण सहा षटकाचा सामना आहे आणि गवळी सर आपण हा दुपारचा सत्र म्हणजे खेळपट्टी जर पहिली आपण फ्रंदला पोषक आहे पण त्यापूर्वी निश्चित दोन खेळूचा विचार केला होता पण मित्रांनो इथं मात्र खराच सामनावी ठरलेला आहे ठाकूरपडा स्पोर्ट संघाचा नेहमीच जेव्हा जेव्हा बालाजी ही ट्रॉफी असते तर एकच नाव ठाकूरपडा ह्या गावातून निश्चित स्टार म्हणून ज्याची ओळख आहे आणि पोलरचा अंदाज पाहतोय असं इथं मात्र पोलरची आवश्यकता भासली नाही पण ज्या प्रकारे गोलंदाजी केली दोन षटक बारा धावा आणि तीन महत्वपूर्ण विकेट ज्या गोलंदाजी प्राप्त केल्या गेल्या माध्यमातून तो म्हणजे ठरतोय सामनावीर मी आपल्याला घेऊन जातोय मनोहर तरसराकडे थँक्यू कॉमेट आपण पाहतोय बालाजी चषक दोन हजार वीस बिग शो मॅन वन मॅन शो डी बाय फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष दयानंद मोतीराम चोरगेसाहेब यांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत शैलेश आपण आज विनंती करतोय आपण व्यासी पटवायचे ज्येष्ठ नागरिक बाळराम ठाकरे आपण आज विनंती करतोय मॅन ऑफ ट्रॉफी बालाजी ट्रॉफी दोन हजार वीस मॅन ऑफ द मॅच शैलेश आपण यांना द्यायची आहे जितेंद्र दिनेश मानेरकर यांना विनंती करतोय संतोष काकडे सरपंच यांच्या माध्यमात देणार गिफ्ट अॅपल द्यायचं आहे शादा बर्डी आपण मदन दत्तू जाधव हो। माझी उपसरपंच करून बाडा येणार गिफ्ट अँम्पल आपण द्यायचं आहे तसेच हेमंत चोरगे आपणास विनंती आहे गिफ्ट अॅम्पल द्यायचं आहे विनोद तरी आपणास विनंती असेल हे गिफ्ट आपण मॅन ऑफ द मॅच स्वरूपात शैलेशला द्यायचं आहे आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत बिग शो मॅन दयानंद चोरगे साहेब यांची बालाजी शक दोन हजार वीस चला पुढील एक सुपर डुपर सामना सुरू होते मी आपण आज घेऊन चालतो थेट कॉमेंटी बॉक्स मध्ये त्यामध्ये आजपासून पुन्हा एकदा सक्रिय झालेले आहेत डॉक्टर मोरेश्वर सर अँड सुनील पवार ओ टू कॉमेटी बॉक्स धन्यवाद मनोहरजी तरे जाऊया पण बिग मॅच दोन्ही बलाढ्य संघ आहेत कारण मॅगी इलेव्हन विरुद्ध बालाजी स्पोर्ट्स बालाजी स्पोर्ट्स संघ कर्णधाराने आपला क्षेत्रक्षण लगेच लावून घ्यायचं आहे सन्ना भिवंडी सूरज जोशी आपण क्षेत्रक्षण लावून घ्यायचं आहे मंडळी आज या चषकामध्ये अनेक दिग्गज मान्यवर या बाला चषकाला शुभेच्छा देण्यासाठी येणार आहेत सुपर संडे आहे सतरा तारखेला ग्रँड फिनाले परंतु आज देखील भिवंडी सिटी वर्सेस भिवंडी ग्रामीण असा एक जबरदस्त सामना त्या सामन्यासाठी महाराष्ट्रातील दिग्गज नेते या ठिकाणी येणार आहेत पहिल्या दिवशी आपण पाहिलं उद्घाटन सोहळा युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सत्यजित तांबे साहेब विधान परिषदेचे आमदार रमेश दादा साहेब माझे आमदार सन्माननीय नरेंद्र साहेब आर सी पाटील साहेब आणि अनेक अने दिग्गज मान्यवरांच्या उपस्थित बालाजी चषकाचा आघात झाला आणि आज सुपर मध्ये सुपर डुपर राजकीय क्षेत्रातील मंडळी आपण पाहणार आहोत सर्वांना विनंती आपण हा सामना सिटी व्हर्सेस ग्रामीणचा सामना पाहण्यासाठी नक्की या बॅक टू बॉक्स तर जाऊया आपण बिग मॅच दोन्ही बलाढ्य संघ आहेत या स्पर्धेचे सर्वे सर्वा दयानंद चोरगे साहेब यांचा संघ बालाजी स्पोर्ट्स विरुद्ध मांगीलाल पालीवाल यांचा संघ मॅगी इलेव्हन नाणेफेक जिंकून बालाजी स्पोर्ट्स संघ कर्णधार सूरज जोशी यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि फलंदाजी करण्यासाठी मॅगी इलेव्हन संघाला आमंत्रित केलेला आहे आज पहिला सामना झाला फोर्टी प्लसचा सामना झाला त्यामध्ये गावदेवी पिंपळगर संघाने अष्टविनी ठाकूरपाडा संघाला पराभूत केलं दुसऱ्या सामन्यामध्ये गावदेवी भादवड संघाने पिंपळास तुफान कुठेतरी थांबवलं आणि तिसऱ्या सामन्यामध्ये चाळीस फोर संघाने सुरेश एंटरप्राइजेस पाय संघाला पराभूत केला आणि आजचा जो चौथा सामना होता बी सी फोर सिटी क्रिकेटमधला या सामन्यामध्ये ठाकूरपाडा संघाने आमच्या संघाला पराभूत केलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आमची दोन्ही पंच हे मैदानात जातील पंच गोकुलदास पाटील आणि पंच शकील कुड्डी सलामीची जोडी ही मैदानात पाठवायची आहे मॅगी इलेवन रवीश रविशाला कित्येक वर्षापासून मी खेळताना